राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील गुडाळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक एडी पाटील यांना बेळगाव येथे धर्मनाथ भवन अशोकनगर येथे सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एडी पाटील हे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक म्हणून कार्यरत असून सहकार क्षेत्रामध्ये बहुमोलाचं योगदान, आदर्शवत कामकाज, शिस्तबद्ध नियोजन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार महर्षी म्हणून ओळख असणारी आणि सहकार क्षेत्रात आपल्या आदर्शवत कार्याचा ठसा उमटवलेल्या गुडाळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक एडी पाटील यांना बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीनं देण्यात येणारा आंतरराज्य सहकार रत्न पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर, महाराष्ट्राचे आमदार निलेश लंके, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बेळगावचे आमदार अमरसिंह पाटील, संजय पाटील बेळगाव व कर्नाटक व इतर क्षेत्रातील गुडाळेश्वर विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन डॉ ए बी माळवी, जे आर पाटील, तानाजी पाटील नवाळे, बाजीराव माळवी व गुडाळेश्वर पतसंस्थेचे व्यवस्थापक डी जी पाटील, पंडित पाटील, मारुती जाधव, बाबूराव पाटील, अरविंद पाटील, टेलर टी आर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे.